subscribe now and press the bell icon. Never miss an update. गुणगान तुझे ओठां वर आऊंगी, चरणी तुझा है जीवन बाहू दे। नाथाचा नाथ तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया। भुसावळ न्यायालयात आज राजू सूर्यवंशी यांना हजर करण्यात आले असता येत्या 16 मार्च पर्यंत 3 दिवसांचा PCR त्यांना देण्यात आला आहे। शुक्रवारी रात्री पोलीस प्रशासनाच्या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये राजू सूर्यवंशी यांना अटक करण्यात येऊन भुसावळ शहरात रात्री एकच खळबळ उडाली होती। दरम्यान आज शनिवारी रोजी सकाळी 11:45 राजू सूर्यवंशी यांना भुसावळ कोर्टात हजर करण्यात आले असता पोलिसांच्या मागणीनुसार राजू सूर्यवंशी यांना येत्या 3 दिवसांचा PCR चौकशीसाठी देण्यात आला आहे। आज राजू सूर्यवंशी यांना कोर्टात हजर केले जाणार म्हणून फोर्ट परिसरामध्ये नगरसेवक रवी सपकाळे, नगरसेवक राजकुमार खरात, PRP महामंत्री जगन सोनोने या लोकप्रतिनिधींसह त्यांचे समर्थक असलेले समाजबांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार, कुटुंबातील सदस्य व चाहत्यांनी एकच गर्दी केली होती। यावेळी पोलीस प्रशासन, CRP पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। राजू सूर्यवंशी यांनी पोलीस वाहनातून खाली उतरताच त्यांच्या समर्थकांची गर्दी जमल्याने त्यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले। न्यायालय परिसरामध्ये काही वेळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते। वाढती गर्दी पाहता पोलिसांनी तात्काळ ही गर्दी पांगवली। जवळजवळ 1 ते 1.5 तास न्यायालयाचे कामकाजही सुरू होते। राजू सूर्यवंशी यांच्या बाजूने वकील जगदीश कापडे, वकील मतीन अहमद, वकील चरणजीत सिंग यांनी काम पाहिले। यावेळी आमचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी वकील जगदीश कापडे यांच्याशी संवाद साधला असता सध्या चौकशीसाठी राजू सूर्यवंशी यांना 3 दिवसीय PCR मिळाला असून येत्या 16 मार्च नंतर जामीन मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे। PCR मागितला होता, त्यांची गोल्ड वगैरे नेल्याबद्दल आरोप केलेले होते, ते गोल्ड त्यांना रिकवर करायचे होते आणि म्हणून पोलिसांनी PCR मागितला होता। 16 पर्यंत PCR दिलेला। समोरच्या पोलिसांनी काही वगैरे मागणी केली का, मांडणी वगैरे काही केली होती का? अशी मागणी केली होती, मला गोल्ड जमा करायचं, 1,60,000 गोल्ड गेले, त्याची तक्रार आहे, आरोप आहे, त्याविषयी तपास करायचा आहे। का तो सोदरीला जामीन वगैरे होईल? जामीन होईल पण 16 ला नाही, चला पुढे होईल। अच्छा, म्हणजे एवढेच आहे की राजेविषयीचा आरोप तो आहे, खोटा आरोप दिसतो आहे। घटना 5 ऑगस्टची आहे, 8 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आरोप केलेला नाही, 8 महिन्यानंतर एकदमच कोणीतरी उठून आलेलं आहे, त्या गोष्टी चुकीच्या आहेत। आणि 5 ऑगस्टला दिलेल्या तक्रारीमध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख गोल्डविषयी नाही आहे। तर मी जी कंप्लेंट आहे ही मेड आउट कंप्लेंट आहे, तयार केलेली कंप्लेंट आहे। We'll be right back.
पानी खा रे पाखाची औलाद तू राजा मानू सहा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा राजा मानू सहा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना now and press the bell icon. Never miss an update.